कारखान्याचं नफा तोटापत्रक आणि ताळेबंद अहवालात मांडला असताना सर्वसाधारण सभेत चार तास चर्चा होऊन विरोधकांचं समाधान होत नाही विरोधकांचा अहवालात बनवाबनवी केल्याचा आरोप म्हणजे छिछोरीगिरी असून प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि स्वतःच्या नेत्यांना खुश करण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रकार आहे अशी टीका कुंभीचे चेअरमन चंद्रदीप नरके यांनी केली आहे करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला इथं नरके पॅनेलच्या वतीनं आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नरगे पॅनेलची शिरोली दुमाला इथं प्रचार सभा झाली सभेच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस पाटील सुभाष भगवंत पाटील होते या सभेत बोलताना कारखान्याचे चेअरमन चंद्रदीप नरके यांनी कुंभीमध्ये सत्तेत असताना कामाचा चढता आलेख दाखवला असून आरोप प्रत्यारोप करत वेळ घालवला नाही असं सांगितलं शेजारी खाजगी कारखान्याचं आव्हान असताना सहकाराचा आलेख कायम चढता ठेवला को जनरेशन डिस्टलरी आणि सध्याचा इथेनॉल प्रकल्प हे सहकारासाठी वरदान ठरले आहेत पण विरोधक हे राजकीय द्वेषापोटी बदनामी करत असल्याचा आरोप त्यांनी केला सामान्य नागरिकांना जगायचं असेल तर कुंभीसारख्या सहकाराला पर्याय नाही या क्षेत्रात कितीही दुष्ट प्रवृत्ती आल्या तरी सहकार वाचला पाहिजे सहकारात विरोधकांपेक्षा आपली पद चांगली आहे म्हणूनच जिल्हा बँकेनं आपल्याला सहकार्य केल्याचं नरके यांनी स्पष्ट केलं प्रतिकूल परिस्थितीमध्ये कारखान्याची धुरा सांभाळली असून कारखाना अडचणीत आहे म्हणून राजीनामा देऊन पळून गेलो नाही असं सांगून निवडणुकीसाठी विरोधकांना एकत्रित राहण्यासाठी शपथा घ्याव्या लागतात जो कोण शपथा घेईल त्याला देव बघून घेईल असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला या सभेला एकनाथ पाटील श्रीकांत पाटील धोंडीराम पाटील बाबा पाटील कृष्णाथ पाटील के एन पाटील मानसिंग पाटील रणजित पाटील शरद पाटील प्रकाश आडके बाळासो पाटील आदी उपस्थित होते